स्टेज वरती यायचं आहे। आपल्या मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। तर सामन्याला होते सुरुवात आणि पहिला षटक हाताळण्यासाठी अर्थातच एक हुकमी गोलंदाज सुभाष शिंदे। पहिल्या चेंडूला प्रहार करायचा होता, हवेमध्ये उडवलाय शतरक्षक चेंडू खाली आणि पहिल्या चेंडूवरती एक महत्त्वाचा विकेट, पहिला गडी गारत अर्थात संकेत सॉरी पवन वाग बैक टू द पैविलियन। महत्त्वाचा गडी बाद झालाय, सलामीला आलेला स्ट्राइक घेणारा इथे मात्र या ठिकाणी फलंदाज बाद झालाय। अगदी लहानपणापासूनच सामाजिक क्षेत्रामध्ये आणि एक चळवळीचं नेतृत्व म्हणून ज्यांनी या ठिकाणी काम बघितलेलं आहे अशा मोहिनीताईंचं या ठिकाणी आगमन झालंय। मनापासून शब्दरूपी सुमनांना सहर्ष स्वागत करीत आहोत। सुभाष शिंदे याचा पुढचा चेंडू, हलक्या हाताने चेंडू कट केलाय, टच अँड पुश करतोय। या ठिकाणी एक धाव या ठिकाणी पूर्ण झालेली आहे, एक धावीने धावसंख्येमध्ये भर पडणार, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले, खरं तर अकाउंटला सुरुवात झालेली आहे एक बाद एक। निलेशजी फाटक सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्ध उद्योजक, त्यांचं देखील या ठिकाणी आगमन। निलेशभाई फाटक यांना विनंती की आपण आसनस्थ व्हायचंय। या वेळेला चेंडूला या ठिकाणी हवेमध्ये खेळून काढलाय आणि लॉग ऑफच्या बाजूला चेंडू जातोय, वन बाउन्स चौकार, चार धावा, आर पार सीमा रेषा पार चौकार डीजे। थँक यू डीजे पाहायला मिळतीये। फक्त या पंचक्रोशीतील नाहीत तर तालुक्यातील आणि तालुक्याच्या बाहेरील सुद्धा मंडळी या ठिकाणी आलेली आहेत या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी। वाकरोळ ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच गणेशभाई गायकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होतोय। ग्रुप ग्रामपंचायत वाकरोळचे विद्यमान सरपंच गणेशभाई गायकर यांना विनंती आहे, कृपया आपण देखील या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे। शब्दरूपी सुमनांना सहर्ष स्वागत, आपण या ठिकाणी येऊन आसनस्थ व्हावं आपणास विनंती असेल। की या ठिकाणी आपण सुभाष शिंदेची गोलंदाजी बघतोय की अलीकडच्या कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये फक्त एकच एका ओव्हरला मात्र या ठिकाणी यावेळेला जोरदार अपील केलं गेलं, उंच घेणारा उचली घेणारा चेंडू होता, एक धाव मात्र या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात असेल की वाटकड आहे, एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण झालेली आहे लेग बायचा इशाराला अंपायर कडून। एक धावीने धावसंख्येमध्ये भर पडतीये। प्रत्येक षटकाराला बक्षीस असणार आहे विक्रम जी मोरे यांच्याकडून या ठिकाणी, एक षटकाराला 1000 रुपयाचं बक्षीस। बघा सुवर्ण संधी आहे, एक षटकार मारा 1000 रुपयाचा पारितोषिक, दोन मारलात तर 2000। या वेळेला मोठा फटका आणि बक्षीस मात्र या ठिकाणी नक्कीच घेतलं जाईल। आणि इथे मात्र या ठिकाणी बघतोय षटकाराला 1000 रुपयाचा कॅश प्राइस दिला जाईल। वा वा क्या बात आहे, अतिशय सुरेख बघतोस काय, रागानं षटकार मारलाय वागानं डीजे। वाकरोळ ग्रामपंचायतीच्या सरपंच गणेशभाई गायकर यांना विनंती आहे, कृपया आपण स्टेजवरती यायचं, आपण इथे उपस्थित आहात, आपल्या आपणास विनंती असेल की आपण स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे। पहिलं षटक संपलंय, पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या प्रिलिमिनरी षटकाच्या समाप्तीनंतर प्राथमिक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 1 बाद 13 धावा 1 बाद 13। मगाशी बघितलं आपण की पवन वाघ याला या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती त्याची विकेट गेली होती आणि उर्वरित 5 चेंडूंमध्ये 13 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्या। आपण बघतोय एक सुंदर असं नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय प्रियश या ठिकाणी आपल्या बॉलिंग मार्गवरती सज्ज होईल आणि स्ट्राईकला खेळण्यासाठी सज्ज झालाय। वैभव नॉन स्ट्राईकला संकेत, वैभव स्ट्राईकला आहे, वैभवचा हा वैभव खेळणार होता बॅटला मात्र या ठिकाणी चेंडू लागून जातोय सरळ बॅकवर्ड पॉइंट मध्ये, एक सिंगल प्राप्त होईल, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय त्याच्यामुळे एकच धाव मिळेल, एक धावीने धावसंख्येमध्ये भर पडणार, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 14 धावा। फटाक्यांच्या आताजबाजीमध्ये या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत आपण करीत आहोत, आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत, तुम्हाला सर्वांचे लाडके।
एक प्रेमळ व्यक्तिमत्व ज्यांनी खऱ्या अर्थाने ग्राम पंचायत वाकरुळ हद्दीमध्ये नवनवीन कार्यक्रम वेगवेगळे कार्यक्रम आणि नवनवीन उपाय खरतर योजना राबवण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे असे गणेशभाई गायकर यांचं देखील या ठिकाणी फटाक्यांच्या आतासबाजीमध्ये आम्ही स्वागत करीत आहोत, त्यांना विनंती आहे। आणि प्रवीणभाई इंदुलकर यांचं देखील या ठिकाणी स्वागत झालंय, ग्राम पंचायतीचे ते सदस्य आहेत। आणि दिनेशभाई इंदुलकर यांचं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करीत आहोत, त्यांना विनंती असेल की आपण इथे समोर येऊन बसायचं आहे, समोरच्या बेंचवरती आपण या ठिकाणी येऊन आसन व्हायचं आहे। पुढचा चेंडू, षटकातला पुढचा चेंडू, यावेळेला मात्र या ठिकाणी फटका खेळला होता, थर्डमॅनच्या बाजूला चेंडू गेला होता, एकच धाव मिळाली, सिंगल धाव। सिंगल धावेने धावसंख्येमध्ये भर पडणार आहे, धावसंख्या झाली एक बाद 15 धावा धाव फलक्यावरती। पहिल्या षटकामध्ये 13 धावा होत्या, या दोन धावा आपण या ठिकाणी बघितल्या, ही सिंगल बघितली, अशा दोन धावा एकंदरीत या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत। पुन्हा एकदा प्रियश, एक मिनिट थांबा, जरा एक मिनिट थांबा, एकच मिनिट। आलेल्या मान्यवरांचं आपण या ठिकाणी यथोचित स्वागत या ठिकाणी करीत असताना या स्पर्धेला ज्यांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि असं व्यक्तिमत्व की खरोखरच की पैशाने श्रीमंत असण्यापेक्षा जी माणसं मनाने श्रीमंत असतात त्यांना ईश्वर कुठेच कमी पडू देत नाही, आणि असं मनाने श्रीमंत असणारे व्यक्तिमत्व आमच्या सन्माननीय प्रमोदभाई शिर्के या ठिकाणी आपण बघतोय, तसेच सुजितभाई दळवी हे सुद्धा आपण या ठिकाणी बघतोय, तर त्यांचं आपण या ठिकाणी यथोचित स्वागत या ठिकाणी करीत असताना ते या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत। आणि आमच्या जावळी गावातील सर्वच ग्रामस्थ त्यांच्या समवेत या ठिकाणी आहेत। मी शरदजी जाधव यांना देखील विनंती करेन की आपण सुद्धा लगेचच त्या ठिकाणी समोर जायचं आहे, एक मिनिट मॅचमध्ये आपण थोडासा वेळ घेतोय पण लगेच मॅचकडे या ठिकाणी वळणार आहोत। आपण बघतोय की मान्यवरांचं स्वागत आणि त्यांची एंट्री या ठिकाणी मगाशीच झालेली आहे, पण आज हे सर्वच ग्रामस्थ या सर्वांना खरंतर सोबत घेऊन चालणार हे व्यक्तिमत्व प्रमोदभाई शिर्के, जांभिवळीचे विद्यमान सरपंच आणि तसेच या ठिकाणी खालापूर तालुका शिवसेना कामगार सेना अध्यक्ष आज या ठिकाणी आपल्या समवेत आहेत। ग्रामपंचायतीचे सदस्य जांभिवलीचे सन्माननीय सुजितभाई दळवी हे सुद्धा त्यांच्या समवेत या ठिकाणी आहेत, आणि गावातील ग्रामस्थ आपण बघतोय जवळीचे त्यांच्या समवेत या ठिकाणी हा फोटो आहे। तर स्पर्धेला पुन्हा एकदा सुरुवात, मी मान्यवरांना विनंती करेन की आपण स्टेजवरती येऊन बसा, फायनलचा मॅच आहे। आपण बघतोय गोलंदाज पुन्हा एकदा प्रियश आपल्या बॉलिंग पार्कवरती येईल, दोन चेंडूंमध्ये दोन धावा दिल्यात, पुढच्या चेंडूला सुरुवात, नेक्स्ट बॉल समोर खेळण्यासाठी सज्ज होतोय तो अर्थात संकेत दिवेकर, तीन वेळा मॅन ऑफ द मॅचचा ट्रॉफी घेणारा हा संकेत दिवेकर। यावेळेला हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाणार का, तर नाही, तिथे मात्र या ठिकाणी चेंडू बाउन्स होतोय, चेंडू अडवला गेला, तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली, टेकन टू रन, दोन धावा कंप्लीट, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, दो रन से टीम का स्कोर बढ़ता हुआ, एक विकेट के नुकसान पर 17 रन, 17 धावा धाव फलक्यावरती आहेत। रायगडावर खडे पसरले शिवराय यांच्या पायी, रायगडावर खडे पसरले शिवराय यांच्या पायी, तेच आम्हाला माणिक मोती, दुसरी दौलत नाही, दुसरी दौलत नाही। यावेळेला झेल होणार का बघायचं आहे, इथे मात्र कॅच आणि किरणनी एक सुरेख झेल टिपलाय आणि महत्वाचा मोहरा या ठिकाणी बाद झाला, अर्थात संकेत दिवेकर याच्या पारीचा अंत, आणि इथे मात्र या ठिकाणी संकेत दिवेकरला माघारी धाडलंय, विकेट गेले झेलच्या स्वरूपात, ही महत्वपूर्ण विकेट, दुसरा हादरा बसतोय काळेश्वर इलेव्हन टीमला, आणि धाव संख्या 2-17 डीजे। संकेत दिवेकरचे फटके आपण बघितले या मैदानावरती, तीन वेळा तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला, पण या फायनलच्या सामन्यामध्ये मोठा फटका घ्यायला गेला, पण इथे मात्र या ठिकाणी त्याची झेलच्या स्वरूपात विकेट गेली, थोडासा क्रॉस झाला असता तर नक्की या ठिकाणी आपण बघितलं असतं एखादा षटकार झाला असता, पण मात्र सुंदर फिल्डिंग एकीकडे पाहायला मिळते, भोराई इलेव्हन अविनाश मोरे यांचा संघ या ठिकाणी आपल्याला बघतोय फिल्डिंगमध्ये, तर विक्रम मोरे यांचा संघ या ठिकाणी बॅटिंग करताना। यावेळेला हा चेंडू फाइंड लेग क्षेत्रामध्ये चेंडूला ढकललाय, चेंडू मात्र जाईल दोन धावेंसाठी, डिक्लर दोन धावा आहे, तिकडे ग्राउंड नाहीये त्याच्यामुळे डिक्लरच दोन धावा मिळतील, तर दोन धावेने धावसंख्येमध्ये भर पडतीये, संघाची धावसंख्या 2-19 धावा धाव फलक्यावरती, दुसरं षटक चालू आहे, 2-19 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये। खरोखरच स्पर्धा ही कायम लक्षात राहील, कारण ही स्पर्धा अनेक स्पर्धा या मैदानावरती झाल्या,
पण ही स्पर्धा अतिशय सुंदर असं देखण्या स्वरूपाचं आयोजन आणि सर्वांना एकत्रित करण्याचं काम खरं तर आयपीएलच्या धर्तीवरती ही पंचक्रोशी प्रीमियर लीग फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी तैनात सुंदर फिल्डिंग किरण याच्याकडून किरणला मात्र बघा अगदी चांगल्या मोक्याच्या ठिकाणी त्याला उभा केलाय हा किरण असा आहे की जेल सोडणार नाही चेंडू मात्र सोडणार नाही षटक संपलं दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आपल्याला पाहायला मिळते ती दोन बाद 20 धावा धाव फलकावरती या ठिकाणी आपण बघतोय 20 लॉस ऑफ टू विकेट्स आफ्टर टू ओव्हर कंप्लीट दोन षटक पूर्ण झाले आहेत अजूनही या ठिकाणी जर आपण बघितला तीन षटकांचा खेळ बाकी आहे 18 चेंडू अजूनही या इनिंगमध्ये टाकले जाणार आहेत खरं तर आज या ठिकाणी आपण बघतोय छत्रपती शिवरायांच्या या भूमीमध्ये महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक साधू संतांनी नहालेली भूमी आहे खरं तर या रायगडच्या भूमीमध्ये आपला किती मतभाग्य आहे की महाडच्या चौदार तळ्याचं या ठिकाणी सत्याग्रह इथे झाला छत्रपती शिवरायांनी राजधानी म्हणून या रायगडला घोषित केलं छत्रपती शिवरायांनी खरं तर राज्याभिषेक देखील या ठिकाणी केला आणि साता समुद्रा पल्याड या रायगड जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की या स्वराज्याच्या विधी सोहळ्याला या ठिकाणी खरं तर या ठिकाणी आपण बघतोय की राजधानीच्या रायगड किल्ल्यावरती इंग्रज सुद्धा आले होते नाही तर ज्या ठिकाणी आपण बघितलं की छत्रपती शिवाजी महाराज ज्या ज्या ठिकाणी गेले होते त्या अनेक राज्यातील मंडळी या ठिकाणी या रायगड किल्ल्यावरती आली होती आणि अर्थात राज्याभिषेक या रायगडमध्ये या ठिकाणी झाला अशा रायगडचे आपण वारसदार आहोत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपली छाती अभिमानाने फुलते ती यासाठी कारण 18 पगड जातींना आणि 12 बलुतेदार 12 अलुतेदारांना एकत्रित करून या ठिकाणी हे स्वराज्य निर्माण झालंय आणि अर्थातच या ठिकाणी कुठल्याही जातीला इथे म्हणजे आपण म्हणतो की भेदभाव नाही इथे आपण सर्व समान आपण सर्व बंधू भाऊ या पद्धतीने एक संगी राहू अशा दृष्टिकोनातून हे स्वराज्य उभं झालंय हे रयतेचं राज्य आहे हे स्वराज्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी हे स्वराज्य उभं केलंय आणि या प्रत्येक शेतकऱ्याला आणि इथल्या नागरिकाला या ठिकाणी समान हक्क दिलाय तिसऱ्या षटकाला प्रारंभ पहिला चेंडू या ठिकाणी कनेक्ट व्यवस्थित बॅटवरती झाला नाही त्याच्यामुळे मात्र हा चेंडू हा वाईड बॉल एक धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला वाईडच्या स्वरूपात आणि 1+1 एक धाव पळून सुद्धा काढली आहे त्याच्यामुळे बाईची एक आणि वाईडची एक अशा 1+1 दोन धावा या ठिकाणी मिळतील दिवाळी नाही दसरा नाही बोनस मिळाला दोन धावा धावसंख्या वाढतीये धावसंख्या होती ती 22-22 या ठिकाणी भारतीय सैन्य दलामध्ये जे काम करतायत अक्षय मराजगे मॅन फ्रॉम मालदेव या ठिकाणी आलेले आहेत सुट्टीवरती आहेत भारतीय सैनिक अर्थात आर्मी मॅन अर्थात अक्षय मराजगे यांना विनंती आहे कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे मॅन फ्रॉम मालदेव अगदी तरुण वयामध्ये आर्मीमध्ये भरती झालेला आपला हा तरुण त्याला विनंती असेल की आपण या ठिकाणी यायचं आहे षटकातला हा चेंडू यावेळेला मात्र या ठिकाणी अगदी पॉईंटच्या बाजूला चेंडू ढकलला होता पण सिंगलच धाव प्राप्त होईल मकासपासून बघतोय दोन्हीकडून सुरस आहे एकदा एक चेंडू तुमचा एक चेंडू आमचा अशा पद्धतीचा खेळ या मैदानावरती चालू आहे सिंगल धावेनं या ठिकाणी धावसंख्येचं फलक हलतं राहत आहे संघाची धावसंख्या एक धावेनं वाढणार धावसंख्या होते 23-23 तिसरं षटक चालू असताना लॉस ऑफ टू विकेट्स पुन्हा एकदा गोलंदाज रामाकांतचा चेंडू यावेळेला चांगली गॅप सिलेक्शन क्षेत्ररक्षण केलं जातोय चांगला चेंडू स्टॉप केला गेला बघा की असं वाटलं की चौकार जाईल पण नाही सीमारेषा लगत त्या ठिकाणी चेंडू अडवला गेला आणि इथे मात्र दोन धावा वसूल केल्या गेल्यात सतीश गायकर सर माझ्यासोबत या पेण तालुक्यातील एक उत्कृष्ट स्कोरर की आम्ही कॉमेंट्रीला काहीच अडचण निर्माण होणार नाही असं आम्हाला वेळोवेळी या ठिकाणी गायडन्स केलं जातंय षटकाराला 1000 आणि तीन षटकार मारले तर 5000 विक्रमजी मोरे या ठिकाणी आपण बघतोय काळेश्री 11 टीमचे ओनर आहेत विक्रमभाई मोरे यांच्याकडून या ठिकाणी हॅट्रिकला 5000 आणि एक षटकार मारला तर 1000 रुपये रामदासजी जाधव खरोखरच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी या स्टेजवरती बसल्यानंतर ना एक वेगळी स्फूर्ती येते आमच्या मान्यवरांना की हा स्टेजच तसा आहे उत्कृष्ट आयोजन आणि बनवलेला हा स्टेज यावेळेला चेंडू निर्धाव बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये अजिबात मुलाखत नाहीये गावस्करांचं एक सुंदर वाक्य आम्ही नेहमी सांगत आलो हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला इथे मात्र हुकून जमणार नाही धावा आपल्याला मोठं आव्हान ठेवायचं आहे ते आव्हान ठेवत असताना अशा पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी बघतोय की गोलंदाज हाबी होतोय या गोलंदाजानं मात्र या ठिकाणी फलंदाजाला जागेवरती उभं केलंय आणि एक बिग हिटर हार्ड हिटर अर्थात हरेश दिवेकर स्वतः कॅप्टन त्या ठिकाणी दोन चेंडू मात्र हुकलाय पण मात्र हुकून जमणार नाही चेंडूवरती गेलं पाहिजे छत्रपती शिवरायांचं नाव घ्या आणि
चेंडू तुम्हाला या ठिकाणी हा चेंडू क्रिकेट मधला नाही तर चेंडू तुम्हाला मोठा दिसला पाहिजे, फुटबॉल सारखा चेंडू दिसला पाहिजे, बॅट वरती घेऊन त्याला चेंडू मात्र या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर पोहोचवला पाहिजे तर धावा येतील किंवा ग्राउंड शॉट पद्धतीने एखादा चौकार खेचावा लागेल। बघा चांगला फटका, हो सांगितल्याप्रमाणे चेंडू खेळून काढला आणि इथे मात्र एकच धाव सिंगल प्राप्त झाली। सुंदर फिल्डिंग आहे, या फिल्डिंगचं कौतुक करेन कि अविनाश भाई मोरे यांनी आपल्या खेळाडूंना दिलेला कान मंत्र आपण बघतोय कि तुम्ही तुमचा क्रिकेट मधला खेळ दाखवा। अविनाश भाईंनी सांगितलं मॅच कोणी जिंको द्या, तेही आमचे सोयरेज आहेत, त्यामुळे नो डाऊट कि इथे मात्र या ठिकाणी मॅच कोणी जिंकला झाले पण तुम्ही खेळाडूंनी तुमचा खेळ दाखवा मैदानामध्ये असं या ठिकाणी सांगण्यात आलं। आणि काय फिल्डिंग चालले मैदानामध्ये, अप्रतिम फिल्डिंग। ओहो उडवलंय हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि चेंडू हाताला लागून जातोय सरळ सीमा रेषा पार। अरे बघतोस का रागानं षटकार मारलाय वाघानं, छक्का दे धक्का डीजे वाले को मौका। बत्तीस पाणी घेऊन जा मैदानामध्ये, ऑफिशियल ड्रिंक ब्रेक होईल। आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहोत। खर तर छत्रपती शिवरायांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावरती आणि छत्रपती शिवरायांनी देह ठेवला रायगडावरती। शिवनेरीतला शिव घ्या, पहिला अक्षर घ्या शिव आणि रायगडातला राय घ्या तर शिवराय नाव तयार होतं, एवढं महदभाग्य आपलं आहे मित्रांनो। काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती, अगर छत्रपती शिवाजी महाराज ना होते तो सुन्नत सबकी होती। म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहे, घाबरायचं कारण नाही। कोणतंही क्षेत्र असू द्या, मग एखादा विद्यार्थी असेल एखाद्या परीक्षेला तो नापास झाला तर म्हणून या ठिकाणी माघार घ्यायची नाही, पुन्हा एकदा परीक्षा द्यायची, यशस्वी व्हायचं। खेळामध्ये सुद्धा तसंच आहे, एखादा सामना हरला तरी आपण हार मानायची नाही, पुन्हा एकदा खेळामध्ये तीच भरारी घेऊन आपण मैदानामध्ये दाखल व्हायचं। पुढच्या वेळेला तुम्हाला नक्की यश मिळेल, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे वेळोवेळी या ठिकाणी सांगितलं गेलं। आणि पुढच्या पायऱ्या अगदी सोप्या आहेत, तुम्ही एक पायरी चढलात तर पुढच्या पायऱ्या सोप्या होत जातात। आमचे निलेश भाई फाटक सामाजिक कार्यकर्ते हे देखील या स्पर्धेला या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनापासून मी स्वागत करीन। नुकताच ज्यांचं आगमन झालंय वाकरुड ग्रामपंचायतीचे अर्थात विद्यमान सरपंच, ज्यांनी नुकताच ग्रामपंचायतमध्ये आरोग्य शिबिर राबवलं होतं, तिथे जवळजवळ 250 नागरिकांनी त्या शिबिराचा लाभ घेतला असे आमचे गणेशभाई गायकर त्यांच्या समवेत ग्रामपंचायत सदस्य प्रवीणजी इंदुलकर, दिनेशभाई इंदुलकर सामाजिक कार्यकर्ते हे देखील या ठिकाणी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। आणि ज्यांचा आम्हाला आमच्या पाठीवरती शाबासकीची थाप असते चंद्रकांत होसगे साहेब या ठिकाणी आमच्या बरोबर या ठिकाणी आजच्या स्पर्धेला या ठिकाणी जोडले गेलेले आहेत माजी सरपंच, तसेच अविनाशजी पाटील ज्यांनी या ठिकाणी या बालगंगेचा प्रश्न सोडवण्याचं काम घेतलंय आणि नुकताच मागच्या महिन्यामध्ये त्यांनी हा लढा यशस्वी करण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली होती, तो लढा यशस्वी झालाय असे आमचे अविनाशजी पाटील, जयंतभाई नारकर ही सर्वच मंडळी आज या ठिकाणी आहेत आणि लक्ष्मण शेठ दिवेकर यांचं काय कौतुक करावं मित्रांनो, असा व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्या पंचक्रोशीमध्ये आहे हे म्हटलं महदभाग्य लक्ष्मण शेठ दिवेकर यांचं या ठिकाणी मी कौतुक करेन। षटकातला चेंडू थर्डमॅनच्या बाजूला, एक धाव सिंगल प्राप्त झाली। मित्रांनो अनेक मंडळी मी पाहिली पण मित्रांनो खरोखरच माणूस पण जपण्याचं काम ज्यांनी या ठिकाणी केलेलं आहे ते आमचे लक्ष्मण शेठ दिवेकर साहेब, की आज मगाशी सुद्धा मी त्यांना त्यांचा येता येता या ठिकाणी बातचीत झाली, ते म्हटलं दोन्ही सामने संघ हे आमचेच आहेत, मग कोणी जिंकला तरी चालेल, मग हा जिंको किंवा तो जिंको दोन्ही संघ हे आपलेच आहेत, त्याच्यामुळे मात्र त्यांनी या ठिकाणी दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या। तसेच या ठिकाणी मंदार पाटील यांचं काय कौतुक करावं, त्यांनी या स्पर्धेला खूप मोठं योगदान या ठिकाणी दिलंय आणि ग्राउंड अवेलेबल या ठिकाणी करून दिला मंदार पाटील मॅन फ्रॉम वर्से आणि ते प्रसिद्ध उद्योजक कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्यांचं नाव या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आदरानं घेतलं जातं। प्रामाणिकपणे काम करणारा हा व्यक्तिमत्व अर्थात वेळोवेळी स्वराज्य प्रतिष्ठानला सुद्धा वेळोवेळी सहकार्य करणारं हे व्यक्तिमत्व मंदारभाई पाटील। गागोद्याच्या तरुणांनी सुद्धा हे ग्राउंड या ठिकाणी बनवलेलं आहे, त्यांचं देखील स्वागत। पुढचा चेंडू नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट खेळून काढलाय, जातो बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये आणि स्लिप झालाय, इथे मात्र या ठिकाणी धावणार पळणार काय होतंय बघायचं आहे आणि पोहोचलाय। बघा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पायात पाय गुतला आणि पडला, पण मात्र एक धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली, एक धावेनं धावसंख्येमध्ये भर पडणार संघाची धावसंख्या झालेली आहे 35-35। अजूनही धावांची गरज आहे, जर बघितलं तर या ठिकाणी हे षटक चालू आहे चौथं, अजून एक निर्णायक षटक सुद्धा बाकी आहे, त्याच्यामुळे कदाचित 50+ धावा या ठिकाणी झाल्या तर एक फायटिंग टार्गेट या मेगा फायनलमध्ये या पंचक्रोशी प्रीमियर लीगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल हे मात्र निश्चित आहे। आणि जर या ठिकाणी एक आव्हान मोठं असेल, फायटिंग टार्गेट असेल, तर या सामन्याचा आनंद आमच्या प्रेक्षक वर्गाला या ठिकाणी घेता येईल।
टेन क्रिक लाइव माध्यमातून या ठिकाणी आपण बघतो हे सामने आपल्याला पाहता येतात लाइव माध्यमातून जे जे लाइव प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात त्या सर्व लाइव प्रेक्षकांचं देखील मनापासून स्वागत। या वेळेला फटका फसला चेंडू मात्र या ठिकाणी जातोय स्क्वेअर शॉट स्क्वेअर लेगच्या बाजूला पण मात्र एकच धाव सिंगल प्राप्त झाली टेकन वन रन एक धावेने धावसंख्येमध्ये भर पडते आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 36। या गोलंदाजाचं पृथक्करण तुम्हाला सांगितलं चार चेंडू टाकले गेलेत आणि फक्त चार चेंडूंमध्ये चारच धावा दिल्यात पहिल्या चेंडूवरती एक धाव दुसऱ्या चेंडूवरती एक धाव तिसऱ्या चेंडूवरती एक धाव चौथ्या चेंडूवरती एक धाव काय गोलंदाजी अतिशय सुरेख गोलंदाजी गोलंदाज प्रियेश याची ही गोलंदाजी बघा या वेळेला फसवलं जातंय आता मात्र धाव नाही हा निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल अर्थात हरेश दिवेकरला खेळायचंय पण त्याला माहिती आहे की मी सिंगल नाही तर मला एखादा मोठा फटका घेऊन धावसंख्या मोठी करायची आहे आणि का नाही घेणार ती त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे हरेश दिवेकर या ठिकाणी आपण बघतोय स्ट्राईकला आहे हा तडाकेबाज फलंदाज आहे आणि एखादा षटकार मारणार हे मला सुद्धा माहिती आहे आणि त्याच्या बॅटमधून नक्की षटकार पडतात पूर्वी सोपान जी शेलार सन्माननीय सोपान जी शेलार यांचं आगमन झालंय त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे मनपूर्वक स्वागत करीत आहोत ओहो या वेळेला उडवलाय पण कॅच होण्याची संभावना आहे आणि उत्तम सोरगे चेंडू खाली आला इथे मात्र सुरेख झेल उडवला होता हवेमध्ये पण तो फटका मात्र या ठिकाणी फसला आणि परफेक्ट टायमिंग नसेल मिस टायमिंग स्ट्रोक त्याच्यामुळे मात्र हरेशला मात्र परतावं लागेल ही विकेट गेलेली आहे आणि तिसरी विकेट तंबूच्या आसऱ्याला येते तर तीन बाद धावसंख्या मात्र स्थिरावली गेली लॉस ऑफ थ्री विकेट जसं स्पर्धा आपण बघतोय इथे मात्र दोनही संघ अतिशय तुल्यबल्य संघ आहेत पण मात्र कधी कोण हवी होईल काही सांगू शकत नाही जर हरेश या ठिकाणी बाद झालाय त्याची जागा सांभाळण्यासाठी नवीन बॅट्समन येतोय नितीन लोभी मैदानामध्ये दाखल झालाय बघणार आहोत कशा पद्धतीनं खेळ होईल पण इथे मात्र या ठिकाणी अंतिम षटक डेथ ओव्हर निर्णायक षटक आणि टाकण्यासाठी गोलंदाज धावसंख्या झालेली आहे 36 आहे धावसंख्या वाढली गेली नाही इथे 36 वरतीच या ठिकाणी ही विकेट आपण पाहिली पहिली विकेट शून्यावरती दुसरी विकेट 17 वरती तिसरी विकेट 36 वरती आणि गोलंदाज आलाय मयूर हे निर्णायक षटक टाकण्यासाठी लास्ट ओव्हर 6 चेंडूंचा खेळ या इनिंग मधला बाकी आहे 36 धावा झाल्यात कदाचित 48 तरी धावा पाहिजेत 50 पाहिजेच होत्या पण मात्र 45-48 धावा जरी झाल्या तरी चांगला फायटिंग टार्गेट होईल किंवा चांगला सुस्थितीमध्ये संघ येईल इथे मात्र या ठिकाणी उचली घेऊन चेंडू जातोय सरळ इष्टरक्षकाच्या जाळ्यात चेंडू चांगला होता या चेंडूला फटका नक्की बसला असता पण बॅटवरती चेंडू घेता आला नाही फटका यायलाच पाहिजे होता असा चेंडू सोडणं म्हणजे खरोखरच या ठिकाणी मी म्हणेन या चेंडूवरती धावा यायला पाहिजे होत्या पण मात्र ही चुकी आहे चेंडूला व्यवस्थित दृष्टी जमवली पाहिजे ओहो उडवला हवेमध्ये आणि इकडे मात्र इथे मारला असता तर चौकार मिळाला असता इकडे दोन धावा आहेत डिक्लेअर झोन आहे दोनच धावा प्राप्त झाल्यात मगाचा चेंडू सुद्धा असाच होता घ्यायला पाहिजे होता मिड विकेटच्या डोक्यावरून उडवायला पाहिजे होता पण मात्र नाही आता दोन धावा आल्या धावा झाल्या 38 अजूनही चार चेंडू बाकी आहेत 50 पार करायला काही हरकत नाही आहे तरी स्ट्राईकला खेळतोय तो म्हणजे वैभव कदम खेळावं लागेल वैभवकडे खेळी आहे पण ती खेळी इथेच दाखवणं गरजेचं आहे या क्षणाला ओहो चांगला फटका सरळ पुन्हा एकदा सिलिमिडॉनच्या बाजूला शॉर्ट मिडॉनचा शत्ररक्षक चेंडूची उचल करतोय पण मात्र ग्राउंड शॉट पद्धतीनं हा फटका होता फटक्यामध्ये जान खरंच होती पण मात्र गॅप सिलेक्शन महत्वाचं होतं इथे मात्र या ठिकाणी एक धावीने धावसंख्येमध्ये भर पडतात 39-39 धावा धाव फलकावरती येतील तीन बाद 39 धावा अनेक जण या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत लाईव्ह प्रेक्षक सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून हे सामने आपण या ठिकाणी बघतो आहे इथे मात्र या ठिकाणी फसवलं गेलं मयूर यानं बॅट्समनला या ठिकाणी फसवलंय त्याच्यामुळे इथे मात्र धाव होऊ शकत नाही आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता झालेली आपण बघतोय निर्धाव चेंडू मयूर गोलंदाजी करतो या मयूरनं आपण बघितलं ज्यावेळेला पहिला मॅच झाला होता आजच्या दिवसातला एक चेंडू आणि एक धावेची गरज होती ती एक धाव दिली नव्हती यांनी तर विकेट घेतली होती झेल उडाला होता
असा मयूर गोलंदाजी करतोय। टपली दिली होती चेंडूला, दिशा दिलेली आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचणार का तर पोहोचतोय। तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि दोन धावा काढल्यात, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय पण तिसरी धाव घेताना मात्र फलंदाज बाद, आउट, रन आउट। विजय मास्टर नाद करा, पण आमचा कुठं रामदासजी जाधव, अतिशय सुंदर तुमचा सिस्टम आहे, लग्न समारंभ, बर्थडे पार्टी, सत्यनारायणची महापूजा, भजनाची डबलवारी, सगळीकडे ऑर्डर स्वीकारले जाईल। रामदासजी जाधव यांच्याकडे संपर्क साधा आणि मयूरचा पुढचा चेंडू उडवला हवेमध्ये, फटका आहे, बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे आणि मयूर स्वतः चेंडू खाली आलाय। आणखीन एक सुरेख झेल आणि अविनाश मोरे यांच्या तंबूमध्ये, पॅव्हिलियनमध्ये आनंदाचं वातावरण, टाळ्यांचा कडकडाट, विकेट जाईल आणि धावसंख्या झालेली आहे टोटल 41, 42 धावा विजयासाठी या ठिकाणी पाहिजे असणार आहेत भोराई 11 संघाला। आपण बघणार आहोत सेकंड इनिंगकडे, आपण या ठिकाणी वळणारच आहोत, तत्पूर्वी पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करणार आहोत। चैतन्याने सळसळणारी मशाल आता विजली आहे, या महाराष्ट्राची मातोश्री गच्चडोळी मिटून निजली आहे। अहो सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत धबधबा होता, पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता। आज तमाम मराठी माणसाच्या डोळ्यातील आसवांना कोसळण्याची मुभा आहे, कारण बाळासाहेब तुमच्यामुळेच या महाराष्ट्रातील तमाम मराठी माणूस आज ताठ मानेने उभा आहे, आज ताठ मानेने उभा आहे, म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद देईन। आणि खऱ्या अर्थानं कालचा दिवस हा मराठा समाजासाठी या ठिकाणी एक चांगला दिवस होता आणि हा या इतिहासाची नोंद केली जाईल की ज्यांनी अनेक या ठिकाणी उपोषणं आपण बघितली, ज्यांच्या माध्यमातून झाली आणि आंतर पली सराटे येथे झालेली महासभा की ज्याचा रेकॉर्ड कोणी घेतला नाही आणि त्याच्यानंतर म्हणजे खरोखरच गिनीज बुकामध्ये सुद्धा नोंद या ठिकाणी व्हायला पाहिजे, असे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील साहेब यांनी उभारलेल्या लढ्याला काल या ठिकाणी यश आलं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वमान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी राजपत्र देऊन या ठिकाणी मराठा समाजाला खऱ्या अर्थानं न्याय मिळवून दिलाय। आणि आज खऱ्या अर्थानं सर्वमान्य मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या या लढ्याला यश आला आणि तमाम मराठी बांधवांच्या एवढ्या वर्षाची जी अपेक्षा होती, जी उत्कंठा होती, ते मात्र या ठिकाणी त्यांना यश मिळालेलं आहे, मराठा समाजाला या ठिकाणी यश मिळालं आहे। खरं तर या देशानं आपल्याला काय दिलं तर आपण सर्वच बंधू एक आहोत, सर्वच जाती समान एक आहेत असं या ठिकाणी सांगितलं गेलं, पण इथे मात्र या ठिकाणी खरं तर शिक्षणामध्ये नोकरीमध्ये या ठिकाणी आरक्षण मिळावं ही मागणी असताना या ठिकाणी याला बरीच वर्ष गेली आणि तरीसुद्धा अनेक जणांनी या ठिकाणी प्राणसुद्धा गमावले, पण तरी देखील मागे न हटता या ठिकाणी समाजाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील साहेबांनी केलंय। त्यानंतर स्वागताच्या कार्यक्रमाकडे वळूया आपण, स्वागत आपल्याकडून राहिलेलं आहे, नुकता ज्यांचं आगमन झालेलं आहे वाकरोळ ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय गणेशभाई गायकर यांचं स्वागत होईल। भरतजी कदम, चंद्रकांत होसगे साहेबांनी मी विनंती करतो की आपण त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करायचं आहे। सन्माननीय भरतजी कदम साहेब आपण या लवकर इकडे, आपण स्वागत या ठिकाणी करणार आहोत, जरा एक मिनटं मॅच चालू नका करू, लगेच आपण मॅचकडे वळणार आहोत। सरपंच वाकरोळ ग्रामपंचायतीच्या सरपंच गणेशभाई गायकर यांचं देखील या ठिकाणी स्वागत होईल। भरतजी कदम, चंद्रकांत होसगे यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे, तसेच आलेल्या प्रत्येकाचं स्वागत या ठिकाणी होईल। या स्टेजवरती या ठिकाणी उपस्थित असलेल्या पंचायत समितीच्या माजी सदस्य अर्थात मोहिनीताई या ठिकाणी मोरे उपस्थित आहेत, दिवेकर मोरे यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल। मी या ठिकाणी विनंती करतोय संजय पाटील, अविनाशजी पाटील आणि महेंद्र कदम यांना विनंती करतो की आपल्या संजय पाटील आणि अविनाश पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचं देखील आपण स्वागत करायचं आहे। पंचायत समिती माजी सदस्य मोहिनीताई दिवेकर मोरे यांचं देखील या ठिकाणी स्वागत होईल। मोहिनीताईंचं या ठिकाणी स्वागत होतंय, स्वागताचा स्वीकार करायचा आहे। तसेच या स्टेजवरती या ठिकाणी उपस्थित असलेले निधवलीचे माजी सरपंच सन्माननीय निलेशभाई फाटक यांचं देखील आपण स्वागत करूया। मी राजा पाटील आणि शांताराम धारवे यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे। निधवलीचे माजी सरपंच सन्माननीय निलेशभाई फाटक यांचं स्वागत, राजा पाटील आणि शांताराम धारवे यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे। स्टेजवरती दुसरे पाहुणे
वाकरोळ ग्राम पंचायतीचे सदस्य प्रवीण भाई इंदुलकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत। महेंद्र कदम आपणास विनंती करतो की आपण त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करायचं आहे। महेंद्र कदम यांना विनंती आहे की प्रवीण भाई इंदुलकर यांचं स्वागत आपण करायचं आहे। विकेटला 1000 रुपये असतील विक्रम मोरे यांच्याकडून। प्रवीणजी इंदुलकर यांचं देखील या ठिकाणी स्वागत। महेंद्र कदम यांच्या शुभासते। तसेच या ठिकाणी या स्टेजवरती उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते दिनेश भाई इंदुलकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत। मी दिनेश शिर्के यांना विनंती करतो की आपल्या शुभासते आपण दिनेश भाई इंदुलकर यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे। दिनेश शिर्के यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे। या स्टेजवरती या ठिकाणी आमचे सामाजिक कार्यकर्ते सोपान शेठ शेलार या ठिकाणी उपस्थित आहेत। बाळकृष्ण शिर्के यांना विनंती करतो आहे की आपण सोपान शेठ शेलार यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। बाळकृष्ण शिर्के यांना मी विनंती करेन की आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे, सोपान शेठ शेलार। आणि तसंच या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी अर्थातच मित्रांनो, ज्यांच्यामुळे इथे कॅच आलाय विकेट असेल, ज्यांच्यामुळे खरं तर आपण या ठिकाणी सुखाची झोप घेतोय आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी या भूमी मातेचं रक्षण करणारा अर्थात आपल्याच या पेंडपूर्व विभागामधील आणि पाकिस्तानपासून 3 किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी सीमारेषेवरती काम करणारा सर्वांचा लाडका मालदेव गावचा अर्थात अक्षय महाराज या ठिकाणी इंडियन आर्मी अर्थात भारतीय सैनिक या ठिकाणी उपस्थित आहे। तर मी स्टेजवरची जमलेले सर्वच मान्यवरांना मी विनंती करेन की आपण सर्वांनी मिळून या भारतीय सैनिकाचं आपण या ठिकाणी स्वागत करूया। मी सर्वांना विनंती करणार आहे की अक्षय मराजगे आपण या ठिकाणी यायचं आहे, भारतीय सैनिक याचं या ठिकाणी आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण त्यांचं स्वागत करूया। एक मिनिट मॅच थांबवा, तर विनंती असेल अक्षय मराजगे आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे। अक्षय मराजगे आपण कुठे असाल यायचं आहे, थोड्या वेळात त्यांचं आगमन होईल, तोपर्यंत आले ना। ओके ओके ठीक आहे, धन्यवाद। तर अशा व्यक्तिमत्वाचं स्वागत का माहिती का मित्रांनो, आपण तर इथे असतोच पण पाकिस्तानपासून 3 किलोमीटरच्या अंतरावरती आपल्या या धरतीचं भूमीमातेचं भारत मातेचं या ठिकाणी रक्षण करणार हे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये असतात आणि त्यांच्यासाठी खरं तर आपण सर्वांनी सॅल्यूट केला पाहिजे आणि ही मंडळी आपल्यासाठी त्यांच्यामुळे सुखाची झोप आपण घेतोय। तर धन्यवाद, पंचांकडून पुन्हा एकदा ग्रीन सिग्नल येतोय आणि माझ्यासोबत जोडले जात आहेत मानस मनोरे मिस्टर MM। शुक्रिया सुभाजी टीम सर। शॉर्ट पिच लेंथ वाली डिलीवरी थी, शोरम पुल किया बाहरी किनारा, विकेट कीपर पहुंचे पर कैच छूटा। आमचे सन्माननीय शशिकांतजी पाटील साहेब त्यांचं या ठिकाणी आगमन झालं। शशिकांत भाई पाटील यांचं अभूतपूर्व योगदान या मैदानाला उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी राहिलेलं आहे। तर शशिकांत भाई पाटील यांचं स्वागत आपण नक्कीच करणार आहोत। खोलवर टप्प्याचा बॉल, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक उभाय सीमा रेषेलगत, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचला जातोय, चेंडूला अडवण्यामध्ये मात्र यश मिळतंय। धावा झालेल्या आहेत, 5 धावा पाठलाग करायचा आहे। 42 धावेंचा 5 षटकांची मॅच आहे, मेगा फायनल। स्वर्गीय दत्ता पाटील स्मृती चषक जय भवानी मित्रमंडळ जावळी यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज केली गेलेली स्पर्धा। आजचा दिवस क्रमांक 2 म्हणजे शेवटचा। ओहो क्या बात है, कमालीचा झेल। याला म्हणतात एकाने केली चुकी, दुसऱ्याने त्याला सावरलं, एकाने पसरवलं आणि दुसऱ्याने आवरलं। हा झेल इथे टिपला जातो आहे, फलंदाज बॅक टू पवेलियन केला जाईल। किया है मेगा फाइनल, सुपर संडे का ये दिल, सुपर डुपर हिट होने वाला मुकाबला। ऑन फील्ड पर भोराई माता 11 के सामने कालेश्वरी 11 टॉस जीता। भोराई माता 11 ने फील्डिंग का फैसला 4 में बने 41 और 5 ओवरों में
42 का पीछा करना है। भोराई माता 11 मैदान पर खेल रही है। नितेश और उत्तम ये जोड़ी आपको नजर आएगी। पहली ओवर ब्लॉक हॉल में डाली हुई गेंद, स्ट्रेट ड्राइव वाला ये शॉट, कमाल की ये फील्डिंग है। एकदम चीते की रफ्तार से गेंद के ऊपर झपट्टा मारा इस खिलाड़ी ने, गेंद को किया फील्ड, रन आई तब तक सिंगल। विक्रम भाई मोरे विकेट के लिए 1000, कैच पकड़ोगे तो 500, नो जीपे ओनली कैश। अनिल आए हैं दूसरे ओवर के लिए। हल्के हाथों से खेला, दिशा दिखाई, गेंद को मोड़ा कलाइयों के साथ, कलाइयों की अच्छी कलात्मकता के साथ गेंद आई शॉर्ट स्क्वायर लेग, फील्ड भी की गई, तब तक आया एक रन। लेकिन मैं तारीफ करना चाहूंगा हमारे भरत जी कदम होंगे, हमारे शरद साहब होंगे, महेंद्र साहब होंगे और उनके सभी सहकारी जिन्होंने आज इस वर्सोवा पंचक्रोशी प्रीमियर लीग को ऑर्गेनाइज किया है। फिर एक बार उसी दिशा में शॉर्ट स्क्वायर लेग पर फंबल जरूर हुआ है लेकिन गेंद को रोका है, रोकना पड़ेगा। खुली आंखों से जीत का सपना देखा है, सपने को साकार करना है, प्रयास लाजवाब करने पड़ेंगे और उन्हीं प्रयासों को हमने देखा, रन मिला एक। यूट्यूब च्या माध्यमातून शुभेच्छा किशोर भाई निगम आणि दिलीप जी जामुगरे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या, त्यांचं स्वागत। वाइड बॉल आया, रन बने 9 रन, टोटल पर 42 का पीछा करना है, 37 रनों की जरूरत। क्रॉस बैटेड शॉट, ये क्या किया, गलती लेकिन रन आउट, इसे कहते हैं यहां ना मिली तो उस गली में पकड़ ली विकेट, यहां से जाएगा, जल्दी का काम शैतान का। या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी, अर्थात ही आपली पंचक्रोशी प्रीमियर लीग आपण बघतोय, तर या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी कार्य सम्राट आमदार अर्थात पेणपाली सुधागड मतदारसंघाचे विद्यमान आमदार सरमण्या रविशेठ पाटील साहेब माजी मंत्री यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे। तर या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी ते आलेले आहेत, तर मी आयोजकांना विनंती करतो की त्यांच्या स्वागतासाठी आपण प्रवेशद्वाराजवळ एंट्रीजवळ जायचं आहे आणि त्यांना सन्मानपूर्वक आपण या ठिकाणी व्यासपीठावरती घेऊन यायचं आहे। अर्थातच कार्य सम्राट आमदार सन्माननीय रविशेठ पाटील साहेबांचं आगमन या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी होत आहे, यथोचित स्वागत करीत आहोत। आज या ठिकाणी आपल्या या पेण तालुक्यामध्ये खरोखरच आपल्या विकास कामांच्या झपाट्यानं या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला सिद्ध करणार आहे अर्थातच भारतीय जनता पार्टीचे आमदार कार्य सम्राट आमदार सन्माननीय रविशेठ पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, मनपूर्वक स्वागत आहे। विनंती असेल सर्व आलेल्या प्रमुख अतिथींना की आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे। बिलकुल दमदार रामदार फटाको की आतिशबाजिया की जानी चाहिए क्योंकि आगमन हो रहा है पेण पाली सुधागढ़ विधानसभा मतदार के विद्यमान दमदार रामदार, जिनके कार्यों को देखकर पूरे पेण तहसील में पाली सुधागढ़ मतदार संघों में जिन्होंने तहलका मचा दिया है, अपने नाम का दबदबा चारों दिशाओं में जिन्होंने घुमाया है, ताज के पत्तों के सबसे बड़े पत्ते यानी हुकुम के इक्के जिन्हें कहा जाता है, राजनीति धुरंधर साथ ही साथ सामाजिक कार्य में जिनके नाम कर रहा है बोलबाला, और एक शेर जिसने सभी को ढेर कर राजनीति में अपने नाम की दहशत को दिखाया है, वो आमदार यानी दमदार कार्य सम्राट आमदार सम्माननीय रविशेठ पाटील साहब, जिनका ये दमदार आगमन रॉयल एंट्री रॉयल अंदाज में हो रही है। सर्वांचेच लाडके सन्माननीय आमदार रविशेठ पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। माजी मंत्री आज या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत। खऱ्या अर्थानं ही स्पर्धा खरोखरच मान्यवरांनी या ठिकाणी ही अतिशय आनंदामध्ये साजरी केली जाते। यावेळेला हा सुरेख झेल फलंदाज बाद विकेट या ठिकाणी जाते भोराई इलेवन संघाला, आणखी रे खादरा विकेट तंबूच्या आसऱ्याला।
मेगा फाइनल का मुकाबला सुपर डुपर संडे का सुपर हिट मुकाबला सबसे बड़ी पिक्चर लगी है इस मैदान के ऊपर। देखिएगा जरूर, रोमांच तो बढ़ने वाला है क्योंकि ये मुकाबला शानदार नहीं धमाकेदार है। गेंद दे रही है, गेंद दे रही है। चलिए ऑर्गेनाइजर्स, गेंद हुई है, एक पहली थी अभी तो, गेंद देनी है, बॉल मांग रहे हैं वो मैदान पर, ऑन फील्ड खिलाड़ी गेंदों की मांग कर रहे हैं, पहुंचाई जाएगी उन तक जरूर। संकेत गया, तीसरी ओवर के लिए गेंदबाजी मार्ग पर, निजी पहली टीम की ओर से तीसरी। विक्रम भाई मोरे विकेट के लिए 1000, हैट्रिक के लिए 5000, कैच के लिए 500, रोकड़े का हिसाब होता है। यहाँ पे जरूर इनाम आया है विक्रम भाई भोरी, टीम ओनर, उन्होंने अपने एटीएम को ओपन किया है, बताया हर छक्के के लिए 1000, हैट्रिक के लिए 5000, रन बने हैं 12 बने हैं। कौन बजाएगा 12, किसके बजेंगे 12 का आंकड़ा है, टोटल पर बनाने हैं 42 यानी 30 रनों की जरूरत है। गेंदे बची है 17 गेंदे, 30 रन का समीकरण, दमदार कार्य सम्राट हमदार, जिनके नाम का डंका इस पूरे तहसील में नहीं बल्कि पूरे रायगढ़ में गूंज रहा है, जिनका नाम चारों दिशाओं में छाया हुआ है, राजनीति का ऐसा शेर जिन्होंने ओपोजिशन को ढेर करने के बाद आज विद्यमान एमएलए पद को हासिल किया है, वो पेड़ पाली सुधाकर के दमदार रामदार, ऐसा शेर जिसकी दहाड़ पूरे तहसील और विधानसभा में घूमती है, ऐसे दमदार आमदार यानी रविशंकर पाटिल साहब को हम देख रहे हैं हमारे मंच के ऊपर। 17 गेंदे, 30 का समीकरण, ओवर नंबर 3, संकेत को आप देखेंगे बॉलिंग मार्क के ऊपर, जोड़ी है रोहिदास और नितेश की बल्लेबाजी की, कमाल की डिलीवरी है, अवे फ्रॉम द बॉडी, गेंद की पिचिंग को मैंने देखा, आउटसाइड द ऑफ स्टंप, गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाया, स्क्वायर कट करना चाहते थे, कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना, विकेट कीपर के दस्ताने, डॉट गेंदे आएगी, साइकोलॉजिकल प्रेशर बढ़ेगा, मनोवैज्ञानिक दबाव बढ़ेगा, डॉट गेंदे आपके लिए खतरे की घंटी है मेरे दोस्त। घुमाया है एक और बार, विदाउट कनेक्शन नो रिएक्शन, संपर्क नहीं हुआ, संपर्क बनाना पड़ता है तभी रेंज मिलती है, रेंज आती है तो नतीजा मिलता है, संपर्क अभी नहीं हुआ, ना मिली रेंज, गेंद गई डॉट, डॉट डिलीवरी, हॉट डिलीवरी ऐसा अमूमन कहा जाता है, डॉट गेंद आई है संकेत की गेंदबाजी में, ये बैकफुट पर गए, स्क्वायर कट कर दिया, दो खिलाड़ियों के बीच से गेंद जाएगी, दो खिलाड़ियों के बीच थी दरार, गेंद हो गई फरार, बल्लेबाज का बेड़ा पार, वार हुआ असरदार और आया नंबर 4। देखिए यहाँ एक से बढ़कर एक खिलाड़ी है, कभी किसका पत्ता बाजी में चल जाए कुछ कहा नहीं जाता, ऐसा खेल है ये। ऑन साइड पर खेलना चाहते थे, क्रॉस बैटेड, बार बार नाकामयाबी, बल्ले को घुमा रहे हैं, सेंसिबिलिटी नहीं दिखा रहे, मैच्योरिटी नहीं दिखा रहे, पेशेंस नहीं दिखा रहे, डिसिप्लिन नहीं दिखा रहे हैं, उसी की वजह से समस्याओं का पारा बढ़ रहा है, मानो रेगिस्तान में पानी ढूंढने जितना मुश्किल, रनों को ढूंढना, लेकिन ये देखिए गेंद को भेजा हवाई यात्रा पर, ताकत पड़ गई काम, गेंदबाज ने दिखाया दमखम, बने हैं बाजीराव सिंघम, ये आया विकेट।
झालेला आहे मित्रांनो। खरं तर ज्यांचं कर्तृत्व नेतृत्व या ठिकाणी हिमालयाला गवसणी घालण्यासारखं या ठिकाणी नेतृत्व आहे, या ठिकाणी या पेण तालुक्याचा कायापलट करण्याचं काम ज्यांनी या ठिकाणी आपल्या माध्यमातून केलंय, आणि खरं तर अनेक विभाग विभागामध्ये असू द्या, पूर्व विभाग असू द्या, खारेपाट विभाग असू द्या, प्रत्येक ठिकाणी विकास गंगा आणण्याचं काम ज्यांनी या ठिकाणी केलं आणि या पेण तालुक्याला जास्तीत जास्त निधी महाराष्ट्र शासनाचा मिळून देण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे, असे सर्वांचे लाडके कार्य सम्राट आमदार सन्माननीय रविशेठ पाटील साहेब या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं आपण यथोचित स्वागत करूया। तर मी या ठिकाणी जावळी ग्रामस्थांना विनंती करतोय, अविनाथजी पाटील आमचे निधवलीचे आणि जयंत नारकर वरसईचे, तसेच या ठिकाणी चंद्रकांतजी होसगे वरसई आणि भरतजी कदम जावळी यांना मी या ठिकाणी विनंती करणार आहे की आपण त्यांचं यथोचित स्वागत करायचं आहे। सन्मानपूर्वक स्वागत या ठिकाणी केलं जाईल, स्वागत होतोय, अर्थात कार्य सम्राट आमदार सन्माननीय रविशेठ पाटील साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय, त्या स्वागताचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। व्हाईट प्लस विकेट, ओके, व्हाईट प्लस विकेट आहे, इकडे मात्र स्वागत केलं जाईल। मित्रांनो, खरे खरे अर्थानं आपण बघतोय की महाराष्ट्र शासनाचा निधी सर्वसामान्य माणसांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचेल आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं जातोय, असे कार्य सम्राट आमदार सन्माननीय रविशेठ पाटील साहेबांचं यथोचित स्वागत आमच्या सर्वांच्या वतीनं या पंचक्रोशीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या सर्वांचं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत। या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आमचे पत्रकार नरेश पवार सर या ठिकाणी आलेले आहेत, पत्रकार नरेश पवार सरांचं देखील स्वागत होईल। मी शरद जाधव यांना विनंती करतो की आपण पत्रकार नरेश पवार यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे। लोकमत पेपरचे पत्रकार सन्माननीय नरेश पवार सरांचं या ठिकाणी स्वागत, आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत। आपण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहात, शब्दरूपी सुमनानं सहर्ष स्वागत करीत आहोत। मॅच अटीतटीची आहे, एक लढत पाहायला मिळतीये, कोण पहिल्या नंबरचा चषक उचलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। मनस अच्छी डिलीवरी, ये देखिए गेंदबाजी की भागदौड़ संभालने आया रफ्तार का सोने वाला गेंदबाज जिसका नाम है पवन वाघ, नाम में वाघ है और खेल भी वाघ जैसा कर रहा है। टाइगर अभी जिंदा है, पिक्चर अभी बाकी है, चलिए आगे चलेंगे। कदमों का इस्तेमाल, डांसिंग डाउन द ग्राउंड, ये गेंद को भेजा हवाई यात्रा पर, बल्लेबाज ने मचाई थी धूम लेकिन कैच। ये देखिए पिक्चर में आया यू टर्न, 500 कैच के लिए, विकेट लिया उसके लिए 1000, यानी 1500 माइनस विक्रम भाई मोरे इनके अकाउंट से, विकेट आई है क्रूशियल। एकूण 19 आणि आता धावांची गरज आहे, अजूनही 42 विजयासाठी गोळा करीत असताना 23 धावांची गरज आहे, 23 धावांची गरज आहे, चेंडू बाकी आहेत 9। तर या ठिकाणी आपण बघतोय की अनेक जण बक्षीस सुद्धा लावतायत, पण या ग्राउंडसाठी ज्यांनी मेहनत घेतली, गागोदयाचे सरपंच शिवाजी भागुराम पाटील, सरपंच शिवाजी पाटील यांनी हा ग्राउंड अतिशय चांगल्या रीतीने बनवला, कारण या ग्राउंडवरती अनेक स्पर्धा व्हायच्या पण अगदी खोल भाग होता, पण इथे भरावाचं काम असेल, चांगलं ग्राउंडला लेवल असेल। याच्या आधी खरं तर पहिली स्पर्धा पंचक्रोशी प्रीमियर लीग ही शिवाजी पाटलांनी या ठिकाणी भरवली, त्याच्यानंतर वरसाई गावानं या ठिकाणी ही पंचक्रोशी प्रीमियर लीग भरवली आणि आता स्वर्गीय दत्ता पाटील यांच्या स्मरणार्थ जावली गावातील ग्रामस्थांनी तरुणांनी ही स्पर्धा भरवलेली पाहायला मिळतीय। पण शिवाजी दादा पाटील यांचं देखील मी या ठिकाणी मनापासून लाईव्ह मॅचच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचा आभार व्यक्त करतो, थँक्यू। हवा में गेंद है, बैक टू बॉलर, कॉच एंड बोल्ड का ये मौका, विकेट तो एक और जाएगी, भोराई माता 11, तारे मुझे आपके गर्दिश में नजर आ रहे हैं, विकेट एक के बाद एक ताज के पत्तों की तरह, भोराई माता 11 की टीम बिखरी हुई नजर आ रही है, एक और पत्ता बाजी को पलटेगा।
भवर में डूब के खात्मा हो जाएगा। चलेंगे आगे, देखेंगे हाल। कदमों का इस्तेमाल किया, डॉट डिलीवरी, ये कमाल की गेंदबाजी है। परंपरा प्रतिष्ठा लेकिन अनुशासन को कायम रखने वाली गेंदबाजी है। पवन वाग शेर दिल खिलाड़ी जिसने निभाई शेर दिल वाली भूमिका। चार ओवर में रन बने हैं 19 रन। स्कोर कार्ड पर 6 गेंदे 23 रन का समीकरण आपको नजर आएगा। 2 विकेट बचे हैं, 8 विकेट गवाए हैं, 6 में चाहिए 33 स्वर्गीय दत्त पाटिल स्मृति ट्रॉफी को जीतने का सपना दोनों टीमों ने देखा है, पूरा किसी एक का होगा। इरादे तो लाख बनते हैं लेकिन किसका इरादा और किसके इरादे पूरे होंगे, किसका टूटेगा सपना, किसका होगा बड़ा नाम, क्योंकि बाजी मारने वाला बाजीगर और जो जीता वो ही सिकंदर होता है। 12 गेंदे, कैच के लिए 500 जरूर है लेकिन यहाँ पे अच्छा शॉट एक्स्ट्रा कवर पर बाउंड्री पर फील्ड किया जाएगा। सिंगल रन आया है, सिंगल रन। अब 20 का टोटल, 5 गेंदे 22 रनों की जरूरत है। कैच के लिए 5 से विक्रम भाई मोरे, टीम ओनर, विकेट के लिए 1000 है। अब बढ़ाइए 1000, अब 2000 कीजिए क्योंकि एक का दो गेंदे आपके सपने को पूरा करने वाली है। सामने खेला, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, गैप में गेंद है, दो खिलाड़ी भाग रहे हैं लेकिन नहीं रुकेगी, ये तो गई है सीधा लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, आएगा कड़क चाय की तरह ये कड़क चार रन। अब 20 रन बने हैं टोटल पर, जरूरत है यहां से 18 रनों की। गेंदे बची है 4 गेंदे 18 रन, 4 गेंदे, किसका वार होगा सरदार। सामने खेला, ऑफ साइड पर अच्छी डिलीवरी थी, शॉट एक्स्ट्रा कवर पर फील्ड किया गया। एक आया दूसरा चाहते थे, नहीं मिलेगा, जल्दी का काम शैतान का, आपको बनना है भगवान, करके दिखाना है कारनामा। हाँ देखिए जरा किस में कितना है दाम, जमकर रखना कदम, मैं ही बनूंगा बाजीराव सिंघम, चलिए देखेंगे। अच्छी डिलीवरी, ओहो हो, क्रैकिंग डिलीवरी, मैग्निफिशेंट डिलीवरी, ब्यूटीफुल डिलीवरी, जहरीली गेंद, आग उगलने वाली गेंद, लेजर गाइडेड मिसाइल, ऑन पॉइंट लैंड, इसे कहते हैं गेंद नहीं आग का गोला, जो गया है डॉट। या ठिकाणी या ग्राउंड साठी खरोखरच मेहनत घेतली, मी प्रत्येकाचं नाव घेईन, त्याच्यामध्ये हुसाई गागोद्याच्या तरुणांनी सुद्धा या ठिकाणी चांगली मेहनत घेतलेली आहे, तर गागोद्याच्या सर्व तरुणांचं देखील मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। हवा में गेंद है, विकेट का मौका, कैच छूटा। आपके पास पैसा ज्यादा होता है तो आप खर्च करने में इतराते नहीं है, रन ज्यादा होते हैं तो आप खर्च करने में इतराते नहीं है। अगर यहाँ पे गेंदे किफायती होती, रन किफायती होते तो शायद ये कैच महंगा हो सकता था, लेकिन जीत के कगार पर अब आपको टीम कालेश्वरी 11 नजर आएगी। एक गेंद की औपचारिकता, ये आई है डॉट गेंद। इसी के साथ वर्षाई पंचक्रोशी प्रीमियर लीग 2024 को जीता टीम कालेश्वरी 11 ने लहराया अपने नाम का झंडा। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता यारो, हौसलों से उड़ान होती है। कालेश्वर 11 के हौसले बुलंद, मंजिलों को किया आसान, जीत का सपना देखा किया उसे पूरा। कालेश्वर 11 चैंपियन ऑफ वर्सई पंचक्रोशी प्रीमियर लीग।